आज आपण विशाखास किचनमध्ये बनवणार आहोत कोथिंबीर वडी। किती छान झाली आहे बघा, थंडीच्या दिवसामध्ये छान काहीतरी मस्त कुरकुरीत। तर कोथिंबीर वडी बनवूयात आपण। सध्या मार्केटला पण कोथिंबीर खूप छान आलेली आहे, त्यासाठी लागणारं साहित्य घेतलं आहे बघा मी। कोथिंबीर घेतली आहे, कोथिंबीर छान निवडून छान धुवून घ्यायची आहे आणि कोथिंबीर छान बारीक चिरून घ्यायची आहे। जे थोडेसे जाड जाड आपण ठेवलेत ना, ते देठ वगैरे त्याचे वाटणमध्ये टाकायचे, म्हणजे अजून वडी छान होते। आणि पानं पानं चिरून घ्यायचे आहेत। बेसन पीठ घेतलं आहे मी 2 वाटी आणि थोडंसं 1/2 वाटी किंवा 2-3 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ, गरम मसाला, हळद घ्यायची आहे आणि तीळ घ्यायचे आहेत भरपूर। तीळ खूप छान दिसतात। आणि मी अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि जे कोथिंबीरचे जाड जाड देठ होते तेसुद्धा वाटून घेतलेत। त्याचं मिक्स आरण करून आता आपण छानपैकी मिक्स करूया आणि मग थोडंसं पाणी लागेल, 2-3 चम्मच, किंवा कोथिंबीर धुतलेली असते ती पण ओली असते आणि थोडंसं धुवून सुकायला ठेवायची, मग एवढं पाणी नाही राहत त्याच्यामध्ये। 2-3 चम्मचच पाणी लागलेलं आहे बघा। आता आपण छान त्याचे एकसारखे जसा आपल्याला आकार हवा तसा मी थोडासा लंबुळका करत आहे आणि उकडून घेणार आहोत आपण। आता कढईमध्ये किंवा मग वाफून घेण्यासाठी भांडं असतं त्याच्यामध्ये एकसारखे करून वाफून घेऊया। 15 ते 20 मिनिटामध्ये होणार। मी भांड्याला खाली थोडंसं तेल लावलं आहे चिटकू नये म्हणून। आता 15 ते 20 मिनटं आपण सुरुवातीला गॅस थोडासा फुल करायचा आहे आणि मग कमी। 15 ते 20 मिनटं ठेवले बघा मी, झालेत आपल्या वड्या छान वाफून। अशाच आपण उकडून खाल्ल्या तरी खूप छान लागतात वड्या, नक्की एकदा ट्राय करून बघा। आणि आपल्याला हवा असेल तर फ्राय करायचं, शालो फ्राय, या तव्यावर थोडंसं भाजून घ्यायचं आणि वरतून लाल मिरची आणि गरम मसाला टाकायचा, अजून छान लागतात। मी पूर्ण वाफ छानपैकी फ्राय करून घेतल्यात, एकदम कडक झाल्यात आणि जाळीदार पण दिसत आहेत बघा। आपल्या आवडीनुसार आपण उकडून केलेल्या त्या पण खाऊ शकतो आणि तळूनसुद्धा। किती छान दिसत आहेत बघा दोन्ही पण वड्या। तर नक्की एकदा रेसिपी करून बघा। माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।